जयपूर घराण्याची आत्ताची जी राजकन्या आहे तिने युट्यूबवर आहे विभागात काय नाव तिचं दिया कुमारी तिने रामायणपासून आम्ही कितव्या वंशात आहोत याचा पूर्ण वृक्ष तिने दाखवला वंश वृक्ष आणि जयपूर घराण्याचं नाव आहे कशवाह घराण कशवाह म्हणजे कुशवाह प्रभु श्री रामचंद्रांचे दोन पुत्र कुश आणि लव जयपूर घराणे हे कुशाच्या घराण्यात आहे हे कोर्टाने मान्य केले म्हणजे ही दंत कथा नाही हा आपल्या भारतीयांचा गौरवशाली दैदिप्यमान असा इतिहास आहे याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे आणि हे आपण आपल्या पुढच्या पिढीच्या अंतकरणात ठसवून ठसवून त्यांच्याची प्रेरणा जागी केली पाहिजे विवेकानंदांना तक्षशिला आपल्याला माहितीये तक्षशिला आणि नालंदा आपली दोन विद्यापीठ होती है ना ऐकले ना तक्षशिला तर कुठे आहे पाकिस्तानात तक्षशिला ही तक्षकाची भूमी होती तक्ष हा भरतांचा मुलगा आहे आणि लवानी बसवलेला जे साम्राज्य त्याचं नाव आहे लाहोर लवापासून आलं लाहोर तक्षापासून आलं तक्षशिला स्वामी विवेकानंदांना अमेरिकेमध्ये एक नन ख्रिश्चन नन असं म्हणाली की ज्याच्या वडिलांनी तोंडातून उच्चार नाही केला अशा मुलांनी वडिलांचं मनोमन ओळखून एवढं मोठं असे तो हिमाचल असलेलं साम्राज्य एका क्षणात सोडलं ही आम्हाला केवळ कल्पना वाटते आहे यावर स्वामी विवेकानंदांनी असं तेजस्वी उत्तर दिलं त्या ते नंद म्हणाले जरी तुम्हाला ही कल्पना वाटत असली आणि कल्पना हे असं आपण क्षणभर मान्य केलं तरी एक गोष्ट तुम्हाला मान्य करावी लागेल की वडिलांचं बरोबर मनोगत पण काय मुखात नसत त्याला म्हणतात धर्म आणि धर्म पालन म्हणजे ते कठोर नियम पालन करताना जर औचित्याने एखादा प्रसंग वेगळा असेल आणि त्या प्रसंगाला मार्ग द्यायचा असेल तर पूर्ण नियम न बदलता थोडासा त्या धर्मामध्ये म्हणजे नियमामध्ये बदल करणं याला म्हणतात नीती आणि अशी नीती आणि धर्माची सेज करणं हे भगवंताच्या अवताराचं कार्य आहे चौथ्या अध्यायामध्ये भगवंत म्हणतात अर्जुना मी सज्जनान करी जशी सुखाची कुळी उभारतो ना तशी धर्म आणि नीतीची सेव करून देते ही भगवंताची क्रिया आहे आज भगवंताची कृपा त्रिभुवन महाराजांच्या मुखातून आपल्याला इथे अजून 15 मिनिटं वाढवून मिळाली मी वेळेत संपले मला घ्यायचंय पुढे 5 दिवस आपण खूप कथा त्याचं तत्वज्ञान त्यात आपण काय जगायला हवं काय जगायला नको याचा उहापोह करायचा आहे आज इथे संजीवजी जगताप आणि त्यांच्या सुरुदेव धर्मपत्नी इथे आहेत त्यांच्या कॉलेजमध्ये पण काही रामाचा काळ मी सांगितला रामायण सत्य काय सांगितलं त्याचं वंशज आज कुठे कुठे सांगितलं आता मात्र रामचंद्र ऐकायचे असतील तर कॉलेजमधली मुलं मी त्यांना नेहमी प्रश्न विचारतो मुलांना मला एक सांगा रामचंद्रांच्या जीवनाविषयी तुम्हाला काही म्हणणं तुमचा काही आक्षेप आहे का पुण्यातलं नामांकित इंजिनिअरिंग कॉलेज नाव सांगत नाही काय सांगू कारण ते नेहमीच आपली प्रवचन म्हणजे मुलांना हे तत्वज्ञान मिळावं म्हणून ते प्रचंड धडपड करतात मॉडर्न इंजिनिअरिंग कॉलेजला 2 वर्ष 3 वर्ष आपण सलग व्याख्यान करतोय ज्या कोविडमध्ये थांबली आता फरक आहे मी त्या मुलांना लास्ट इयरची मुलं होती सगळी मेकॅनिकलची मुलं आहेत एमटीसीची मुलं आहेत कम्प्युटरची मुलं आहेत अशी बसली हॉल फुल आहे आणि मी त्यांना म्हटलं मुलांना
रामायण वाला राम एक दिव्य आदर्श तुम्हारा संगाइच सगळ्या संतांनी रामाला मस्तकी का धरलं हे सांगायचे ते मर्यादा पुरुषोत्तम का ठरतात आणि आपल्या राष्ट्राचा प्राण राम आहे का हे तुम्हाला सांगायचे पण त्याच्या आधी तुमचं काय म्हणणं आहे का गुरुजी तुमचा राम तुमचं म्हणणं का तुमचा राम आमच्या तरुणांच्या डोक्यात जातो आताच्या मुलांची भाषा व्यासपीठाची भाषा नाही म्हटलं काय बाई एवढं काय आमच्या रामाने तुझं घोड मारलं ती म्हणली तुमचा राम म्हटलं की आमच्या डोक्यात जातो का एक मुख्य आक्षेप असा आहे सगळ्यांना तो माहिती तिने फार प्रखरपणे मांडला की रामचंद्रांनी निष्पाप असलेल्या आपल्या पत्नीला गरोदर असताना वनात का सोडलं तिचा त्याग का केला आणि 7 वर्षापर्यंत त्या मुलांना एकटीने सांभाळलं असा स्त्रीवर रामांनी अन्याय का केला आणि असा स्त्रीवर अन्याय करणाऱ्या निष्पाप स्त्रीला आपल्या पत्नीला वडवण जगण्यात सोडून दिलेला राम आमचा आदर्श आम्ही का मानायचा दिसत नाव काय आनंद आनंद अरे वा सगळं आनंदाचं आनंदाचे वेळी आनंदाचं रंग याच उत्तर माहितीये तुला अथर्व तुला समर्थ उत्तर माहितीये नाही मग आता आपल्या सगळ्यांसाठी प्रवचन आहे आणि राम सांगतात ना वाल्मिकी राम सांगतात चला आता या खंडनाकडे जाऊ मी थोडक्यात त्याचं खंडन करणार सगळ्यांना प्रश्न आधी गंगराव जय श्रीराम म्हणणाऱ्यांना सुद्धा अंगावरे जातो आणि हळूहळू आपला बुद्धी व्यक्त करतात आणि तरुणही खचून मागे जाते बरं का हे बाहेर घडलं आहे डाव्या विचारसरणीचे लोक अंधश्रद्धा किंवा या सगळ्या श्रद्धे हे देवभाव पुरवून जाणारे लोक आपल्या श्रद्धेय तरुणांना जे राम कृष्ण हरी मनात घेऊन फिरताय त्यांना उडवून लावण्यासाठी कारस्थान करता ते लक्षात घ्या आणि त्याच्यासाठी आपल्याला डोळसपणे हे कळलं पाहिजे जर हे अन्यायकारक असत तर विवेकानंदांनी अमेरिकेत सांगितलं नसतं मग हे राम झाले ज्ञानेश्वर महामौलींनी म्हटलं नसतं हे नक्की मग उत्तर काय असत तर रामायणाची 7 कांड आहे त्यातल्या उत्तर कांडामध्ये सीता त्यागाचा प्रसंग आलेला आहे समजून घ्या बुद्धीनं काही विद्वानांच्या मते ज्यांनी संस्कृत यांचं उत्तम आहे अनेक ग्रंथांचा चांगला अभ्यास आहे अनुष्टुप छंदाचा चांगला अभ्यास आहे आणि हे अलीकडचं रामायणातले श्लोकाची धाटणी कशी आहे याचा विचार उहापोह करून त्या विद्वानांचं असं मत आहे की उत्तर रामायण हे प्रक्षिप्त आहे म्हणजे नंतर घुसडलेला रामचंद्रांच्या दैदिप्यमान त्यांच्या त्या विभूतिमत्वाला कलंक लागावा आपली श्रद्धा डळमळीत व्हावी म्हणून नंतर घुसडलेलं ते आहे असं अनेक विद्वानांचं म्हणणं आहे त्याला जशी भाषा अलीकडचे श्लोक ज्या धाटणीचे आहेत त्या धाटणीचे हे श्लोक नाहीये अशी जी त्यांनी उत्तर दिली आहे त्याला आणखीन एक समर्पक असा त्यांनी एक मुद्दा उपस्थित केलाय तो म्हणजे उत्तरकांडाच्या अलीकडचं कांड आहे युद्धकांड आहे युद्धकांडाच्या समाप्तीनंतर रामांचा राज्याभिषेक होतो सगळीकडे आनंदी आनंद होतो आणि नंतर हे राम वेळ आहे तुम्ही वाचाव रामायण प्रत्यक्ष रामायण वाचा प्रत्यक्ष ज्ञानेश्वरी वाचा प्रत्यक्ष सोपान देवांची अभंग रचना वाचा आपण प्रत्यक्ष वाचू मला वाटतं मी एक माध्यम आहे तुम्हाला त्या शब्दापर्यंत नेण्याची एकदा तुम्ही त्या शब्दात रमलात ना की बस माऊलीच तुम्हाला तो ग्रंथ उलगडून देतो कारण का
माऊलींनी सोपान करताना संजीवन समाधी घेतल्यामध्ये आजही सर्वत्र विद्यमान आहेत. एक दुसरी गोष्ट, भगवंताची वाङ्मय मूर्ती आहे गीता, ज्ञानोदयाची वाङ्मय मूर्ती आहे ज्ञानेश्वरी, म्हणजे वाङ्मय रूपाने ज्ञानेश्वर माऊली आजही ग्रंथाच्या निमित्तानं आपल्या जवळ विद्यमान आहे. त्यामुळे जर तुम्ही गुरुंना आणि त्या ग्रंथाला शरण गेलात बस माऊली तुम्हाला पूर्णपणे येते. एवढी माझी पूर्ण श्रद्धा आहे, अनुभव लक्षात घ्या तुम्ही असं करा. त्यामुळे त्या विद्वानांनी असं म्हटलंय की जेव्हा फलश्रुती येते तेव्हा ग्रंथ पूर्ण होतो. त्यामुळे या विद्वानांच्या या मुद्द्याला स्पर्श केला तर सीता देवींच्या त्यागाचा प्रश्न उद्भवत नाही. पण अडचण त्यात अशी आहे, काही चांगली कथा नकळ. उदाहरणार्थ रावणाचा जन्म कसा झाला, रावणाची तपश्चर्या काय, म्हणजे या मूळ रामायणाला पूरक फ्लॅशबॅक असतो. मी सिनेमा केला पण ठीक होतो, त्यामुळे होतं काय एक कथा संपते आणि ही कशी घडली असं विचारलं की फ्लॅशबॅक सुरू होतो. त्यामुळे सिनेमा हा फार वेगळ्या पद्धतीने जातो, वर्तमान येतो, पुन्हा कोणती प्रश्न विचारतो, फ्लॅशबॅक मध्ये आपण जातो, मग परत वर्तमान येतो, असं भागवत आहे. श्रीमद भागवतामध्ये परीक्षित शुकदेवांना प्रश्न विचारतो, भगवान शुकदेव त्यावेळेस काय झालं म्हणून नारद महर्षी धर्मराजाकडे येतात. त्यामुळे धर्मराजाने नारदाला प्रश्न विचारल्यावर पुन्हा फ्लॅशबॅक सुरू होतो. स्वप्नातलं स्वप्न, स्वप्नातलं स्वप्न, स्वप्नातलं स्वप्न, अशा चार कथा झाले की डायरेक्ट त्या स्मर्शी बरोबर आणि त्यांचं कथा ठेवलं. अरे परीक्षिता असं म्हणून पुन्हा ध्यान कर. फार सुंदर रचना होत्या त्यांची, विलक्षण आहे सगळं. त्यामुळे भक्त रामायणामध्ये काही प्रसंग असे आहेत की जे रामचंद्रांच्या चरित्राला रावणाचं आला विशेष करत नाही. अरे कोणाचं पोर आहे, ह्यांनी काय केलं, ह्यांनी तपश्चर्या कोणाची केली, ह्याला वर काय होते, हे ही पाकड आली कशी कशी आली. उत्तर रामायण उत्तर रामायणच रामायण जर का प्रक्षेप म्हटलं ना तर काही भाग उत्तर रामायणाचा आहे समजून घ्या, आणि काही भाग पहिले बालकांडातच आलाय. त्यामुळे दोघींचा समन्वय करून आपल्याला याचं उत्तर द्यायचं आहे. जर ते प्रक्षिप्त आहे प्रक्षिप्त म्हटलं तर विषय एका मिनिटात संपतो, पण त्याचबरोबर अलीकडचे काही मुद्दे आहेत ना ते पुन्हा विचार करायला घेतले जातात. म्हणून मी सरळ सरळ स्वीकारतो की रामचंद्राने सीता देवींचा त्याग केला आणि या काही गैर चुकीचं अपमानाचं त्यांच्या त्या दिव्य प्रतिभेला कमीपणा आणण्याचं तीव्र मात्र एक कारण शोधले आहे. ते आता बुद्धीने तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न करतो, समजून घ्या बघा काय बदल. वाल्मिकी रामायणात उत्तरकांडात एक सर्ग आहे, फार सुंदर, सगळ्यांना सुंदर उपहार दिले, योग्य पद्धतीने सगळ्यांचा रामांनी सन्मान केला आणि किष्किंधेमध्ये सर्व वानर आणि सर्व सैन्य गेले. रामचंद्राचा आता कार्यकाळ राज्याभिषेकानंतर सुरू झाला. काही दिवसानंतर एक सर्ग असा आहे, सीतादेवी रामचंद्राला जवळ बोलवतात आणि म्हणतात प्रभू तुमचा वंश माझ्या गर्भात आहे. आणि तुमचा म्हणजे प्रभु हरिश्चंद्र, भगीरथ, दिलीप, अजय, दशरथ काय करत आहे, त्यांचा वंश माझ्या गर्भात आहे. रामचंद्रांना आनंद होतो. रामचंद्र म्हणतात तुम्ही काय तुझी इच्छा आहे, आता डोहाळे लागणं ही कल्पना भारतीयांनाच करू शकतो बरं का. त्याच कारण देह गेल्यानंतर पुन्हा जन्म नाही म्हणणार ते मुख्य आहेत ना जगभर. काय सांगायचं त्यांच्याबद्दल, त्या धर्माची नाव पण उच्चारावं वाटत नाही. या देहात असेपर्यंत जीवन, बाकी नंतर नंतर काही नाही असं म्हणणारे आता डिस्कवरीवर वो बहुत पवित्र आत्माची. अरे कुठं होती बाबा, तीच गर्मे
बहुत बुरी आत्मा है असे काय डॉक्युमेंटरी बघतो आपण मुलगा झाला अरे जर तो मेला है आणि आता जीवन जगलोय तर तो आला कुठून म्हणजे केवळ भौतिक देह या मनुष्य योनीच आहे मनुष्य योनी संपल्यानंतर जीवाचं संक्रमण आहे पुनर्जन्म आहे हे मानणारी आपली ही दिव्य परंपरा आहे सूक्ष्मतेने आहे ना काय सगळं हा बुद्धीच्या स्तरावर बोलतोय मी उद्या छान कसा घेणार आहे आज आम्ही पायाभरणीत बंद करू जेवढी इमारत उंचावणार ना तेवढी पायाभरणी बंद करायला लागते त्यामुळे ते विचारतात की तुझी इच्छा काय आहे तेव्हा सीता देवी म्हणतात प्रभू दया हरी जसं सीता देवी म्हणतात की प्रभू मला डोहाय लागले माझ्या गर्भाची अशी इच्छा याची आईची इच्छा असते बर का की मला तुम्ही वनात सोडा मला ऋषींच्या आश्रमात सोडा रामचंद्र म्हणतात का सीता देवी म्हणतात की 14 वर्ष आपण वनवासात असताना ज्या ऋषीमुनींनी आपल्याला सन्मानित केलं ज्या ऋषीमुनींनी आपल्याला आश्रय दिला ज्या ऋषीमुनींनी अनेक वेळा आपल्याला अन्न दिलं आता मात्र त्या ऋषींची सेवा करणं हा माझा आणि आपल्या गृहस्थ आश्रमाचा धर्म आहे म्हणून या गर्भकाळात मला ऋषींच्या आश्रमात सोडा त्याचं दुसरं कारण एक तर त्यांनी केलेल्या उपकाराचं ऋण मी माझ्या सेवेला व्यक्त करेन आणि दुसरं त्या ऋषीमुनींच्या ठिकाणी चाललेल्या वेद पठणाने दिव्य ज्ञान चर्चेनं तुमच्या वंशाचा गर्भ ज्ञानानं प्रगल्भ होईल हे सीतादेवी प्राप्त मी आजच्या पालकांना म्हणतो की आता मुलगा 5 वर्षाचा 3 वर्षाचा झाला आता शाळेत ऍडमिशन घ्यायला आली म्हणून आदल्या दिवशी रांग लावून ऍडमिशन फॉर्म घेणारे आताचे पालक आणि रामायण काळ काय आहे 7व्या महिन्यात डोळाळी लागते की पहिलं या गर्भावर ऋषींचं ज्ञान तत्वज्ञान तपश्चर्या आणि आशीर्वाद पोहोचले पाहिजे त्याला म्हणतात ऍडमिशन घेणे आता मुलगा शाळेत जातो 7व्या वर्षी ऍडमिशन होते आपल्या गुरुकुलात 7व्या महिन्यात आईला ऍडमिशन असायची आणि गर्भावर संस्कार असायचे एक त्याला सबळ कारण हे सीतादेवीची इच्छा मी 3 गोष्टीत कमेंट करणार आहे सीतादेवीवरच्या रामांच्या आक्षेपाचं दुसऱ्या सर्ग लगेच एक सर्ग येतो बरं का रामचंद्र तिला म्हणतात हो मी तुझी इच्छा पूर्ण करेन तुझी ते पुढच्या सर्गात जातात तेव्हा भद्र नावाचा त्यांच्या हेर खात्याचा प्रमुख लक्षात घ्या हेर खात्याचा प्रमुख प्रभूंचे देऊन येतो आणि रामचंद्रांना म्हणतो की राज्याभिषेकानंतर मी संपूर्ण प्रजेत फिरलो पण प्रभू एक चुकीची गोष्ट कामावर येते ती म्हणजे एका धोरणी सांगितलं बरं का एक धोरणी कोणतरी बोलला एक दामडा कोणतरी बोलले म्हणून आपण ऐकायचं का एक कोणतरी बोलला म्हणून रामचंद्र ऐकशील इतके रोवले की राम नाही वाक्य असं आहे की सबंध जनमानस कलुषित आहे सबंध जनमानस आणि कलुषित अशासाठी आहे की ज्या रावणांनी स्वतःच्या सुनेवर बलात्कार केला थोड्या वेळाने ते चर्चे घेईल अनेक या देशातल्या सुंदर युवतींना पकडून कैदेत टाकून कुंटर खाण्यासारखं करून त्यांच्यावर नृशंस बलात्कार केले आणि स्वतःच्या सुनेवर केलाय अशा रावणाजवळ राहिलेली सीता चारित्र्याने पवित्र असेल असं आम्हाला वाटत नाही आमची शंका आहे आणि शंका जोपर्यंत निरसन होत नाही तोपर्यंत अशी स्त्री इतक्या दिव्य वंशाच्या राजराणीच्या पदावर असता योग्य नाही मी समजून घ्या काय आहे रामचंद्र पुन्हा विचारतात बघा पुन्हा एकट्याचं मत आहे ते म्हणतात नाही सबंध जनमानस करू शकत
ठीक आहे म्हणतात मी याच्यावर उपाय काढले. आता एक एक कारण काय आहे सोडायचं, स्वतः सीतादेवींचा आग्रह आहे की मला मनात जाऊ दे, हे 7 महिने पुढचे 4 महिने त्यांची वाढ मला ऋषी मुनींच्या आश्रमात करू दे. दुसरं कारण आलं, जनमानस कलुषित आहे. आता रामचंद्रांपुढे 2 धर्म उभे राहिले, एकाला म्हणतात व्यक्ती धर्म, एकाला म्हणतात समष्टी धर्म. व्यक्ती धर्मामध्ये मी कोणाचा तरी पती असतो, कोणाचा तरी पिता असतो म्हणजे वडील असतो, कोणाचा तरी पुत्र असतो, कोणाचा तरी बंधू असतो, सगळं असतो. पण राष्ट्र धर्म हा माझा समष्टी धर्म आहे. जेव्हा राष्ट्राचा प्रश्न उत्पन्न होतो, जेव्हा संपूर्ण समाजाचा प्रश्न उत्पन्न होतो, तेव्हा माझा व्यक्तिगत धर्म, व्यक्तिगत कर्तव्य मला बाजूला ठेवता आलंच पाहिजे. याला श्रीमद भगवत गीतेने म्हटलंय, सर्व धर्मांपर्यंत मामेकं शरणं व्रज. औंढ्य धर्माच्या उत्थानासाठी भगवंताचा अवतार आहे. रामांच्या आणि श्रीकृष्णांच्या अवतारात फरक काय आहे? परित्राणाय साधनं विनाशाय दुष्कृतं. दुष्ट दुर्जनांचा संवाद रामचंद्रांनी केला, सज्जनांचा प्रतिपाद रामचंद्रांनी केला, पण तो माणूस अवतार ठरला. कारण शेवटचा जो परिपूर्ण अवताराचा निकष आहे तो निकष काय आहे? परित्राणाय साधुना विनाशाय दुष्कृतं धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. धर्माची संस्थापना एक राज्य व्यवस्थेने येते आणि दुसरी तत्वज्ञानाने येते. रामचंद्रांनी कुठलंही तत्वज्ञान प्रकाशित केलेलं नाहीये. त्यांना जे जे प्रश्न पडले तत्वज्ञानाचे, आत्म्याविषयीचे, ब्रह्मविषयीचे, ते त्यांनी आपल्या गुरु वशिष्ठांना विचारले. त्यामुळे रामांच्या प्रश्नांना उत्तर म्हणून योग वशिष्ठ आले. पण भगवंतांनी स्वतः तत्वज्ञान प्रकाशित केले. सर्वोपनिषदो गावो योगदा गोपाल नंदना. त्यामुळे भगवान श्रीकृष्णांचा अवतार परिपूर्ण ठरते. पण तिथे काय झालं? आता 2 मुद्दे समोर आले. एक आहे पतिधर्म आणि दुसरा आहे राजधर्म. आता राजधर्म म्हणून प्रजेच्या मनोगताप्रमाणे प्रजेला संतुष्ट करावं म्हणून, त्याच्या मताला मान्यता द्यावी म्हणून सीतादेवींचा त्याग अपरिहार्य ठरतो. आता ज्या मुलीने मला विचारलं होतं, गुरुजी तुमचा राम आमच्या डोक्यात जातो कारण तो असा कसा सोडतो, त्यावेळेस मी तिला म्हटलं होतं, बाई तू सीतादेवींची कोण? म्हणजे तू काय रामायण वाचणारी आहेस का? तू सीतादेवींच्या वंशात आहेस का? तुला त्यांच्याविषयी कळवळ आहे? तू कोण? तू त्यांची कोणी नाहीस ना, पण तरी तुला सांगतो, जर सीतादेवींवर अन्याय झाला असता तर सीतादेवींनी आरडाओरडा करायला हवा की नाही? लक्ष्मणा नाही ते बोलायला हवं की नाही? तिचे वडील जनक, तिचे काका कुशध्वज एवढे मोठे ज्ञानी पराक्रमी, सासरी द्यायला पाहिजे होते की नाही? वाल्मिकी सासरी निरोप द्यायला पाहिजे होते की नाही? असा अन्याय झाला तुमच्या मुलीवर, हे काही का झालं नाही? त्याच कारण सांगतो. ज्या वेळेस लक्ष्मणजी सीतादेवींना सोडतात मनात आणि पहिल्यांदा त्यांना कळत, त्यांना आनंद होतो की वाल्मिकींच्या आश्रमात आणलंय, वा वा वा, मला जो 7व्या महिन्यात माझी इच्छा होती, जो दोहाय लागले होते ते प्रभूंनी पूर्ण केले, मला वाल्मिकीजींच्या आश्रमात आणून सोडलं, आनंद झाला होता. पण काही वेळात तिला कळालं की देवी आता तू मला इथेच राहायचंय, कारण रामचंद्राने तुमचा त्याग केला आहे. वाल्मिकी रामाचं म्हणते की सीतादेवी कसा कसा रडतात, कोसळतात, त्याला चक्कर येते, कारण रामांचा जोग शक्य होत नाही. बाकी मी वनवास करू शकतो, राम आमच्यापासून दूर राहणार, रामांचा वियोग शक्य नाही. ती थोड्या वेळ भानावर यायला म्हणते की रामाने असं का केलं, प्रभूंनी माझा त्याग केला म्हणजे काय केलं, आता नीट ऐका म्हणजे काय केलं. ते म्हणाले, लक्ष्मणजी म्हणतात की समस्त जनमानस तुमच्या विषयी कलुषित असल्यामुळे
रामचंद्रांनी जनमानसामध्ये आपल्या राजधर्माला प्राधान्य देऊन पती धर्माला गौरव दिलं आहे. तुकाराम महाराजांचं जगप्रसिद्ध अभंग सांगतो, उचित जाणावा मुख्य धर्म आली आहे ना अभंग, महाराज अभंग आहे ना, उचित जाणावा मुख्य धर्म आली. और ज्या वेळेस मुख्य धर्म सांगत तुम्हाला आहे तेव्हा गौण धर्म काहीतरी आहे. धर्म याचा अर्थ कर्तव्य. मी पिता म्हणून, मी पुत्र म्हणून, मी माता म्हणून, मी बंधू म्हणून, मी सखा म्हणून काही ना काहीतरी कर्तव्य आहे. ती कर्तव्य त्या त्या ठिकाणी, कर्तव्य म्हणजे धर्म त्या त्या ठिकाणी उचितही आहे, पण त्याच्यापेक्षा वरचं नाही आलं समष्टी पालनाचं त्याला व्यष्टी धर्म म्हणतात, समष्टी धर्म म्हणतात. समष्टी धर्म आला की व्यष्टी धर्म बाजूला सारावाच लागतो. सीतादेवी प्रगल्भ आहेत बरं का, आपल्या सारख्यांनी हे चढली आहे. त्या म्हणतात जनमानस कलुषित आहे. मग लक्ष्मणा प्रभूंना जाऊन सांगा की पती धर्मापेक्षा तुम्ही राजधर्माला अधिक प्राधान्य दिलं आणि समस्त प्रजाजनांना संतुष्ट करण्यासाठी स्वतःच्या हृदयावर कुऱ्हाड चालल्यासारखे वार करून माझा त्याग केला. या तुमच्या विवेकी बुद्धीनं आणि धर्म पालनानं तुमचं नाव चंद्र सूर्य असेपर्यंत दिग्गज राहील. हे सांगायला नको करणार ना, हे सीतादेवीचं म्हणजे. अहो जी पीडित आहे ती न्यायालयात गेली नाही, ती न्यायालयात गेली नाही, ती वशिष्ठांकडे गेली नाही, ती जनकांकडे गेली नाही, सासू मुलांनी काही आलं नाही, ती अनेकाने लावली आहे का? तर माझा पती आता केवळ पती नाहीये, तो राजा आहे. तो सगळ्या आणि एक गप्पन सांगतात, तो सगळ्या प्रजेचा जसा पिता आहे ना, तसं ती कोणाची मुलगी म्हणजे जनकांची मुलगी. जनक हे नाव नाहीये, जनक हे नाव नाहीये, जनक हे पद आहे. जनक म्हणजे पिता, पालन करता. हे त्या घराण्याला विशेषण आहे, विशेषण. ही लोक अशी आहे, हे राजे असे की ते प्रजेचे पिता नसतात. एक मुलगा नाही त्याला, सगळी प्रजा त्यांचे पुत्र, म्हणून त्या वंशाला जनक म्हणतात. नाव सीतादेवींच्या वडिलांचं नाव जनक नाहीये, नाव आहे शीलध्वज. सीतादेवींच्या वडिलांचं नाव काय आहे? शीलध्वज. आणि दुसरा जो त्यांचा भाऊ आहे त्याचं नाव आहे कुशध्वज. त्याच्या दोन मुली भरत आणि शत्रुघ्नाला आहेत. म्हणजे ज्या घराण्यात ती वाढली आहे, ज्या वडिलांनी तिला सांभाळल्या, ते जनक आहेत ना. त्याला माहिती आहे ना की व्यक्ती आणि व्यक्तीची कर्तव्य माझ्या वडिलांनी कधीही मानली नाहीत. प्रजे पुढे आम्ही कोणीच नव्हतो. आणि तसाच हा राजा, तसेच प्रभू रामचंद्र, याची तिला धन्यता वाटलीये. म्हणून तिने कुठे आरडाओरडा केलेला नाही. वाल्मिकी रामाने कुठे म्हणत नाही उत्तर आहे भिंती पवित्र आहे. अहो काय राहू दे, मग मी शास्त्री जाते, मग इकडे जाते, मग न्यायालय ठोकाते, मग कॅन्डल मार्च. मूर्खाचा वाढत काय हे? सीतादेवीचं चरित्र काय? ती काय म्हणतीये? आणि मग अत्यंत प्रसन्नपणे ती लक्ष्मणाला म्हणते की रामाला जाऊन सांगा की तुमच्या या विवेकी निर्णयामुळे तुमचं नाव दिसत नाही. हा सीतादेवीचा विषय होता. आणि मग ती समाधानाने वाल्मिकी जवळ राहते. कुठेही खायच्यात नाही, आगावला नाही, दोन मुलांना जन्म देते. आता मी त्या मुलीला एक प्रश्न विचारला होता का नाही, तिला विचारलं की रामायणाचे पहिले गायक कोण? आपल्याला माहिती नाही. कुशध्वज. कुशध्वज रामायण गाती सरगते. आता येणार आहे उद्या सरगतो. त्या मुलीला एक बुद्धीचा प्रश्न होतो विचारला, बाई जर सीतादेवीनं अन्याय झाला असता आणि तो त्यांनाही मान्य झाला असता, तर सीतादेवींनी जी 6-7 वर्ष वडिलांच्या पासून लांब राहून त्या मुलांना सांभाळलं, त्या दोन मुलांना अशा नालायक नवऱ्याचे गुणगान करायला आईने परवानगी दिली असती का?
कोणी तो सर्वगीत वाल्मिकी जी म्हणतात की मुलांनो हे रामायण तुम्ही कहा या तुमची धन्यता आहे आणि ते जो आईला नमस्कार करायला जातात तेव्हा सीताजी प्रसन्नपणे आशीर्वाद देतात बरं का एका महान चरित्र नायकाचं तुम्ही गुणगान करणार मुलांनो राम नावाने तुमची वाया जीवन धन्य होते ते सांगायला नको मुलांना मग असा प्रश्न येतो आणखीन एक पुढे जातो आज फक्त हा आक्षेप घेणार मग उद्या रामायण सुरू होईल आणि आक्षेपाचं खंडन केल्याशिवाय ती दिव्य विभूती का मानायची हे कळत मग आपण श्रद्धेनं कर्म करतो पहिल्यांदा ज्ञान मग भक्ती करता आधी भक्तीच्या मार्गाने जाऊन नंतर ज्ञान झाले की गडबड होते आम्ही इतकी वर्ष केलेलं कसं सोडायचं आधी धरूच नका आधी ज्ञान नववा अध्याय आधी राज विद्या राज गुह्य योग मग भक्ती योग ज्ञान तर भक्ती बर हे सगळं झालं त्या मुलीचे आणखीन दोन प्रश्न आहेत ते सांग ना पण ही कथा थोडीशी पुढे म्हणतो ही मुलं जेव्हा रामायण गात निघाली